आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपला पक्ष उभं करा आणि मग ते मेळावे आहे. चंदा कोचर संघटना झाले नवी मुंबईमध्ये नेमकं काय सांगणार, कशासाठी हा मेळावा? एकंदर तुम्हाला कल्पना आहे का, आता मध्यंतरी राजसाहेबांचा कोकणचा दौरा झाला होता. त्या कोकणच्या दौऱ्यामध्ये आम्ही जे काही चित्र पाहिलं ते पाहिल्यानंतर असं जाणवलं तिकडे की कोकणच्या लोकांना बोलायचे, बोलत नव्हता बोलायचे, त्याचा चेहरा बोलत होता, त्याचे डोळे बोलत होते, त्याची देहबोली बोलत होती. आणि त्याला वाटतंय की आता बस झाले, एवढ्या लोकांना एवढी संधी दिली, मीठ आलंय त्यांना, आणि म्हणून कुठेतरी बदल होणं आवश्यक आहे. आणि म्हणून एकत्र आम्हाला ते पाहिल्यानंतर साहेबांनी मग सांगितलं की आपण सगळे कोकण जे आपली मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवीन मुंबईमध्ये, कल्याण, खोपोली, बदलापूर, टिटवाळा, शहाड, अंबरनाथ या ठिकाणी असणारे जेवढे कोकणवासी बांधव आहेत त्या सगळ्यांना जरा साथ घ्यावी आणि त्यांच्याशी संवाद साधूया. आणि म्हणून हा एक सुसंवाद साधतोय मी त्यांच्याशी, आणि सुसंवाद साधून त्यांना आवाहन करून की चला एवढा कोकण आपलंच असा. नेमकी माहिती नाही कधी येईल असं तिकडे म्हटलं जातं की मात्र लागण्याची शक्यता राजसाहेब ठाकरे देखील मदत. नाही, आम्हाला माहिती नाही का, आम्ही त्या सरकारचा भाग नाही आहोत. जे सरकारमध्ये बसलेले आहेत ते आणि विरोधी पक्षात आहेत त्यांना माहिती आहे कधी निवडणुका येणार कधी नाही येणार. आम्हाला काय निवडणुका आल्या तर आम्हाला लढवायचीच आहेत आणि आम्ही एकला छेलोरे आतापर्यंत लढवत आलेलो आणि पुढेही लढवणार आहोत. त्याच्यामुळे पण तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. आता आम्ही कोकणच्यासाठी घेतलेले मेळावे आहेत, पण मी आता आवाहन करताना हेही काय केलं की राजसाहेबांना जगाला हे वाटेल असं महाराष्ट्र घालवायचं आहे तर तुम्हाला स्वतःची लोक निवडून आणायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आवाहन केलेलं आहे. त्याच्यामुळे आता लोकं त्यामुळे निवडून त्या तयारीत आहे ना. ओके, आपण भारतरत्न पुरस्कार असो, पद्म पुरस्कार असो, पद्मश्री असो, पद्मभूषण असो, पद्मविभूषण असो, हे पुरस्कार आपण या देशासाठी काहीतरी करणाऱ्या लोकांना देत असतो. परंतु आता तुम्ही पाहिलं की एकंदरीत त्यांना आणि त्यांच्या पतिदेवांना सीबीआयने अटक केली आणि त्यामुळे ह्या पुरस्काराचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. ह्या देशाच्या प्रती एक सन्मान असणारं ते प्रतीक आहे आणि अशा वेळेला असं प्रकारचं जर दिलेलं असेल तर तो त्या पुरस्काराचा अवमान होतो, देशाचा अवमान होतो. आणि म्हणून अशा प्रकारचे दिलेले पुरस्कार देऊ नये, ते परत घेण्यात यावे. जसं बरेचसे सेलिब्रिटीज आहेत ते पान मसाल्याची ॲडव्हर्टाईज करतात, गुटख्याची ॲडव्हर्टाईज करतो, त्यांना ते बंद झाले, त्याला बंदी आहे, ब्रॉडकास्टिंगने बंदी केलेली आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीने आता ते काहीतरी ड्रीमलँड काहीतरी एका वेगवेगळ्या पद्धतीने येऊन ते ॲडव्हर्टाईज करतात म्हणजे. आणि त्यामुळे त्याचं ते आता ते जंगली रमी काय प्रकार आले याच्यामुळे तरुण पिढी ही त्या नाही त्या गोष्टींकडे वळले आणि बरीच मुलं आपलं घरदार बर्बाद करतायत, आत्महत्या करतायत. आणि अशा वेळेला आपल्यासारखे सेलिब्रिटी जाऊन जर आपण ॲडव्हर्टाईज पैशासाठी करणार असू आणि सरकार त्यांना पद्म पुरस्कार किंवा पद्मश्री देत असेल तर कितपत देणे योग्य. आणि अशा लोकांना पद्म पुरस्कार पद्मश्री देणं चुकीचं आहे.